रेषाखंडाची एकरूपता आणि कोणांची एकरूपता या दोनच बाबी आपल्याला सातवीमध्ये विचारात घ्यायच्यात आणि ती एकरूपता शिकवायची. ही एकरूपता शिकवण्याच्या अगोदर आपण व्यवहारामध्ये कुठे कुठे एकरूपता सापडते ते आपण समजावून सांगूया. एक साधा कागद आहे, हा कागद प्रत्येकाच्या जवळ असतो. त्या कागदाचे हे दोन टोकं ही जर आपण जुळवली तर आपण म्हणतो की हे दोन रेषाखंड हे एकरूप आहेत, हे इथे आपल्याला दाखवता येतात. त्याचबरोबरीने हे जे दोन रेषाखंड आहेत या बाजू सुद्धा आपल्याला दुमडून त्यांना सांगता येतात की हे दोन रेषाखंड हे एकरूप आहेत. आता हे कागदाचे भाग झाले, पण आपण जर दोन साध्या काड्या घेतल्या तर या काड्यांमध्ये दोन समान लांबीच्या काड्या आहेत हा शब्दप्रयोग विद्यार्थ्यांकडून आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणून आपण त्यांच्याकडे दोन समान लांबीच्या काड्या देऊयात आणि त्यांना विचारूयात की हे कशा आहेत. तर त्या एकमेकावर ठेवल्यास तंतोतंत जुळतात हा शब्दप्रयोग अपेक्षित आहे. तो घेतल्यानंतर आपण त्यांना नॉन एक्झाम्पल सुद्धा देऊयात की ह्या दोन काड्या घेतल्या तर ह्या एकरूप आहेत का, तर ह्या एकरूप नाहीत. त्याचं कारण आपण त्यांना विचारू शकतो की ह्याची लांबी आणि ह्याची लांबी ही भिन्न आहे. मग आता ज्या वेळेला आपण समान लांबीचे रेषाखंड म्हणतो त्यावेळेला जर त्यांची लांबी समान असेल तर ते एकरूप असतात ही व्याख्या म्हणून आपण न देता कृतीतून त्यांनी काढलेला निष्कर्ष हा आपण त्यांना समजावून सांगू शकतो. दुसरी गोष्ट परत कोणांविषयी, कोण मोजणे कोण काढणे हा भाग त्यांनी इयत्ता 5वी 6वीमध्ये केलेला आहे. मग आपल्याला आता त्याच्या कोणांच्या एकरूपतेवर जायचंय. हा एक कोण आहे, दोन काड्यांमध्ये तयार झालेला कोण. आता हा कोण इथे प्रतलामध्ये एक ठेवला. कात्रीच्या दोन पात्यांमधला कोण हा आपण 4वी 5वीमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. लघु कोण विशाल कोण सगळ्या प्रकार त्याच्यामधून प्रकार पण स्पष्ट केलेले आहेत. आता आपण असं पाहूयात की या कात्रीच्या दोन पात्यांमध्ये झालेला कोण आणि हा कोण. इथे जर मी असं घेतलं आणि हे कोण पाहिले तर हा कोण समान मापाचा आहे. जर या पात्यावर जर आपण ही दोन टोकं ठेवली तर असं लक्षात येईल की हा कोण आणि हा कोण समान आहे. याचा अर्थ त्याचं माप सारखं आहे. हे जे माप आहे हे माप आपण कोण मापकांनी मोजू शकतो, कारण याच काड्या ज्या आहेत त्या काड्यांवर सुद्धा आपल्याला कोण मापक ठेवून त्याचं मेजरमेंट घेता येईल, म्हणजेच त्याचं कोणाचं माप मोजता येईल. पण आपल्या असं लक्षात येतं की हे जे दोन कोण आहेत हा काड्यांमधला कोण आणि ही कात्रीच्या पात्यांमधला कोण, तर ह्यांचं माप सारखं आहे. यांची या किरणांची लांबी समान नाही, म्हणजे मग आपण म्हणू शकतो की हे दोन कोण जे आहेत हे दोन कोण एकरूप आहेत. ही एकरूपता फक्त कोणाच्या मापावर आधारित आहे, कोणाच्या बाजूंच्या लांबीवर अवलंबून नसते. म्हणजे मग विद्यार्थी या प्रकारच्या कृती करून कोणाची एकरूपता ही समजावून घेऊ शकतात.